नमस्कार। आज ज्येष्ठ वद्य पंचमी, परमपूज्य वंदनीय दादा भागवत यांची पुण्यतिथी आहे। सर्व जगताच्या कल्याणासाठी पूज्य दादांनीच अवतार घेतला आणि ओंकार साधनेचा जगभर प्रसार केला। त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे माझे संक्षिप्त काव्य। रमा भास्कर यांचे संतान दत्तात्रेयसे नाम भागवत उपनाम साताऱ्यात हो तसे जन्म तेली महाराजांचे मार्गदर्शन दादा करीती नामस्मरण नृसिंह वाडीसी अनुष्ठान करीती ओंकार साधना शिर्डीचे साईनाथ दर्शन देती नवनाथ पंथ असे दत्त सूफीनाथ शक्तिपीठ स्थापिले गोव्यास करीती साई शक स्थापना साई स्वाध्याय मंडळ स्थापना दादा सदा सुखविती जना सिद्ध करीती साई मंत्र दत्त नृसिंह सरस्वती सूफी संत संदेश देती दादा जणु प्रेषित असती पंत बाळे कुंद्री यांचे शब्द ब्रह्म दादा असती त्रैलोक्य ज्ञानी संकट निवारण करती झणी करावी किती उजळणी पूज्य दादांच्या चमत्कारांची धरुणी साधकाचे बोट दादा दाविती मोक्षाची वाट असे तो कितीही दुर्घट मोक्ष देती जीवात्म्यास यती गोरक्षनाथ दादांच्या कार्यास देती साथ साधकांसी करी सनाथ करीती दादा जणू विश्वब्रह्म सोशिले अनेक आघात शरीर झाले अशक्त देहाची खोळ सांडत दादा होती साईमय अमर असती शक्ती रूपाने कार्य चालविती सूक्ष्म देहाने श्रद्धा सबुरी दोन वचने पाळावीत साधकांनी ज्येष्ठवद्य पंचमी तिथी दादांची असे शुभतिथी दिधली संक्षिप्त माहिती श्री सद्गुरुकृपेने वैभवाने।